शरीरावरील नको असलेल्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय किंवा तर वॅक्सिंग यासारखे पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी सर्वात सुरक्षित उपाय म्हणजे घरगुती उपाय. पण वेळ नसतो ना आपल्याकडे, म्हणून या सोप्या सुरक्षित उपायांकडे आपण दुर्लक्ष करून वॅक्सिंग किंवा हेअर रिमुव्हल क्रीमचा पर्याय निवडतो. झटपट, जास्त वेळ लागत नाही, मेहनत करावी लागत नाही असा हा हेअर रिमुव्हल क्रीमचा उपाय. मात्र आपण हात किंवा अंडरआर्म्सच्या केसांना काढण्यासाठी जर हेअर रिमुव्हल क्रीमचा वापर करत असाल ना, तर आपण वेळीच सावध व्हायला हवंय. हा पर्याय आपल्या त्वचेसाठी समस्या निर्माण करू शकतो. एका संशोधनात हेअर रिमुव्हल क्रीमचे काही साईड इफेक्ट्स दिसून आले आहेत. आता ते धोकादायक कसं ठरतंय ते पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये. पण त्याआधी आमच्या लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला जाणून घेऊयात हेअर रिमुव्हल क्रीमचा वापर कसा ठरू शकतो घातक. डार्क स्किन. हेअर रिमुव्हल क्रीमच्या जास्त वापराने आपली स्किन डार्क पडू शकते. यात असलेल्या क्रीम्सचा, केमिकल्सचा आपल्या त्वचेवर विपरीत परिणाम होत असतो. ही समस्या शक्यतो अंडरआर्म्स मध्ये जास्त पाहायला मिळते. तिथे पाहून असं वाटतं की आपल्याला टॅनिंग झालं असेल. पण जर तुम्ही हेअर रिमुव्हल क्रीमचा वापर करत असाल ना, तर त्यामुळे तिथली स्किन डार्क पडू शकते. इतर अवयवांना धोका. या हेअर रिमुव्हल क्रीमवर स्पष्ट लिहिलेलं असतं की याला डोळे आणि आयब्रो सारख्या बाकी अवयवांपासून लांब ठेवा. यात असलेले केमिकल्स या अवयवांसाठी खूप धोकादायक असतात. यामुळे ह्याचा वापर शरीराच्या इतर अवयवांसाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे शक्यतो ह्याचा वापर करणं टाळलेलं कधीही उत्तम. रफ स्किन. हेअर रिमुव्हल क्रीमचा वारंवार वापर केल्याने काही काळानंतर आपल्या लक्षात येईल की आपले केस अगोदरपेक्षा जास्त कडक आणि रुक्ष झाले असतील. शिवाय स्किन देखील रफ झालेली जाणवेल. अशा वेळेला घरगुती उपाय करणं कधीही फायदेशीर ठरतं. एलर्जी आणि रिॲक्शन. जर आपली स्किन संवेदनशील असेल, म्हणजेच काय तर सेन्सिटिव्ह असेल, तसं जळणं किंवा तर कापलेलं असेल, त्याच्यावर जर तुम्ही हेअर रिमुव्हल क्रीमचा वापर करत असाल तर चुकूनही ते करू नका. त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत आपल्याला एलर्जी आणि रिॲक्शन होण्याचा धोका वाढू शकतो. कित्येकदा यात असलेल्या केमिकल्समुळे रिॲक्शनचा त्रासही होत असतो. पुरळ होण्याची समस्या. पुरळ होण्याची समस्या कित्येकदा वॅक्सिन केल्यानंतरही उद्भवते. मात्र हेअर रिमुव्हल क्रीम मधील केमिकल्समुळे ही समस्या अधिक वाढू लागते. जर आपली त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर ही समस्या अजून जास्त वाढू शकते आणि गंभीरही होऊ शकते. म्हणून केमिकलयुक्त हेअर रिमुव्हल क्रीमचा वापर टाळून घरगुती उपाय करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. याशिवाय हेअर रिमुव्हल क्रीम मुळे अजूनही काही गंभीर स्किनचा त्रास काही होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाच हवा आणि शक्यतो असे क्रीम वापरणं टाळा आणि घरगुती उपायांचा जास्तीत जास्त वापर करा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत ऑक्सिजन.